किंवा चांगले शुद्ध विचार कसे, अशुद्ध विचार कशापासून, आपण जे आता यूट्यूब वगैरे इकडं पॉझिटिव्ह निगेटिव्ह घेऊन तर याच्या पलीकडे याच्यावरती जाऊनसुद्धा ध्यान धारणा त्याच्यावरती अजून काय बऱ्याच गोष्टी मी त्यांच्याकडून शिकलो आणि त्या गोष्टीचा मला माझ्या आयुष्यात खूप जास्त फायदा झाला आणि फायदाच नाही पण माझ्या आयुष्याचा आहे ना रास्ता असा वेगळाच बनून गेला खूप चांगल्या मार्गाला मी आलो आहे. मला ज्या ज्या गोष्टी हाय लेवलच्या म्हणजे मी जेव्हा 2014 भारत केसरी झालो तेव्हा प्रथम आलो होतो इथं पण मला त्याच्यानंतर ठरवलं होतं की मला WWE जायचं आहे लवकरच मी WWE जाईन तर ते साध्य अचीव करण्याची वाटचाल करताना आहे ना मला बऱ्याच अडचणी येत होती की आपले ध्येय साध्य कसे करायचे ते टार्गेट फिक्स कसे करायचे हे करत असताना मला यांच्याकडून खूप खूप चांगला असा मार्गाला आहे ना असं कोणी वाटाडे असते की चांगल्या पद्धतीचा रास्ता दाखवणार हे जेव्हापासून हे गुरु माझ्या आयुष्यात आले तेव्हापासून माझं आयुष्य बरंच चेंज झालं. आज गुरुपौर्णिमेनिमित्त मी आता सध्या जयपूरला असतो त्यानिमित्ताने इकडे आलो आणि आनंदाची बातमी ही की आज गुरुपौर्णिमेनिमित्त मी माझं नवीन घर पण बुक केलं आहे लवकरच तुमच्या आशीर्वादाने डेअरिंग केली थोडीशी छोटीशी लवकरच पूर्ण होईल ती आशीर्वाद तुमच्या असल्यावर तर हेच की त्यांचे आशीर्वाद नेहमीच माझ्यासोबत राहतील आणि मला योग्य गाईडलाईन भेटेल मार्गदर्शन भेटेल हीच अपेक्षा आहे. धन्यवाद. बरोबर आहे. नामस्मरण फक्त नामस्मरण करायचं बरोबर सर्व काही मिळतं फक्त परमात्मा आपल्याला देतो परमात्मा आपल्याला द्याय आपल्याला आपला जन्म सर्व प्राप्त करण्यासाठी झालेला असतो फक्त नाही का फक्त नामस्मरण करा आचरण शुद्ध ठेवा आणि फक्त तत्वाची उपासना करा म्हणजे मी तरी हे सांगतो की माझी उपासना का करू मी विष्णू भक्त आहे तर विष्णूंची उपासना करा तर तिथे तुम्हाला खऱ्या अर्थाने तत्वज्ञानाने प्राप्त होईल. अजून तर अजून तुम्हाला भरपूर पुढे जायचं आहे अजून तो बेल्ट पण आणायचं आहे फक्त नाही का एक साध्य ठेवायचं एक चित्त ठेवायचं बरोबर त्या गोष्टी भेटतील आपण आणि साध्य मिळवणं एकदम सोपं आहे फक्त ते कठीण मानलं ना आपण मनामध्ये तर ते जास्त कठीण फक्त बावळट लोकांसोबत राहायचं चांगल्या लोकांसोबत राहायचं कारण कसं आहे वाईट लोकांसोबत आपण राहिलो जास्त का तर आपली बुद्धी गंजून जाते पण जर चांगल्या लोकांसोबत आपण राहिलो तर कुठेतरी काय एक वेळेला एकांत राहा एकांतात राहा पण बावळट लोकांसोबत 2 मिनिटं सुद्धा राहू नका कारण त्याच्याने जी आपली बुद्धी आणि नकारात्मकता वाढेल त्याच्याने आपण आपलं नाच करेल फक्त सकारात्मकता 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 आणि सर्व काही आपल्याला प्राप्त होणार आहे जे सकारात्मक आहे सात्विक आहे बस एवढंच बाकी काही नाही आणि त्याचे सांगितलं आहे त्याचं काही तत्वज्ञान आहे म्हणजे मी तुम्हाला जे सांगतोय ते वैज्ञानिकदृष्ट्या सिद्धसुद्धा होईल येणाऱ्या काळात फक्त नामस्मरण करा आणि फक्त परमात्म्याची उपासना करा परमात्मा म्हणजे काय की म्हणजे जी तात्विक उपासना आहे ती म्हणजे तत्वशुद्ध म्हणजे नुसता दोरे दोरे बांधून तिला उपासनाने म्हणतात तर तत्वशुद्ध तर त्या गोष्टीला आधार आहे काहीतरी उपासनेचा आधार आहे काही ज्ञानाचा आधार आहे काही धारणेचा आधार आहे काही भक्तीचा आधार आहे मग ती आधारभूत अशी गोष्ट जेव्हा आपण साध्य करून जेव्हा नामस्मरणाचं आचरण धारण करतो तेव्हा आपण खऱ्या अर्थाने जीवनाची अशी पुढची वाटचाल निश्चित करतो आणि खरं म्हणजे नाही का आता तर काहीच नाही जेव्हा माणूस यशस्वी होतो ना त्याच्यानंतर तुला असं सामान द्यावं लागतं आणि यश खरी परीक्षा माणसाची यशस्वी झाल्यानंतर ती असते कारण यशस्वी झाल्यानंतर ते ते सगळे लोक आपले होऊन जातात जे लोक आपले विपरीत असतात त्यामुळे ते यश सुद्धा तुम्हाला येणार का टिकवता आलं पाहिजे आणि तुमच्यासारखे जेवढे लोक बनलेले ज्यांना बनता येत नाही आर्थिक परिस्थिती नसताना त्यांना तुम्ही जास्त बनवलं कसं त्याच्या बनण्याचं मार्गदर्शन केलं तर तुम्ही खऱ्या अर्थाने मोठे झाले म्हणजे मी तर हे सांगतो की नुसतं जन्मापूर्ती नाही केलं पाहिजे तर मेल्यानंतर सुद्धा आपलं तेच कार्य करायचं आहे परत ही धारणा धारण करू आपण केलं पाहिजे तर बाकी काही आता समजा हे लोक संगीत वाजवतात जीवन जन्मापुरता नाही तर मेल्यानंतर स्वर्गात गेल्यानंतर मला सुद्धा हेच वाजवायचंय या उद्दिष्टाने आपण केलं पाहिजे कारण कसं आहे मुलं मग 21 वर्षानंतर वाईट होऊन जातात वेगळ्या मार्गाने चालले जातात वेगळी संगत लागून जाते आणि आता कलियुग आहे आणि कलियुगामध्ये काय आहे की दर 2 मिनिटाला विचार बदलून जातो तर जे आपण आज साध्य केलं आहे ना ते आपल्याला मेल्यानंतर सुद्धा साध्य करायचं आहे सदा सदैव साध्य करायचं आहे बस एवढं एवढी धारणा जरी धारण केली ना तर जीवनामध्ये आपण पूर्णतः यशस्वी होऊन जातो आणि सर्व मिळतं मग पैसा मिळतो धन मिळतं
सगळं काही भेटतं, फक्त सकारात्मक तर राहू द्यायची आणि फक्त आणि मला सर्व भेटेल अशा प्रकारचा विश्वास अभिव्यक्त करायचा. बाकी काही नाही, भजन करायचं, कीर्तन करायचं, ज्या पण ज्या गोष्टीने आपल्याला दिसतंय जी गोष्ट आधारभूत आहे ती गोष्ट साध्य करायची, जिथे आधार नाही आहे ती गोष्ट कधीच करायची नाही, म्हणजे फक्त सकारात्मकता साध्य करायची. आता एक तुम्हाला तबला वाजवता तर तबल्याने जो नाद उत्पन्न होतो तर ते नाद नादत्वाला नादब्रह्म म्हणू शकतो आपण. म्हणजे काय की ब्रह्म हा सर्वीकडे, तो संगीतातून सुद्धा उत्पन्न होतो, तो दृष्टीने सुद्धा उत्पन्न होतो, तो म्हणजे तो प्रत्येक ठिकाणी उत्पन्न होतो. म्हणजे ब्रह्म सर्वीकडे, पण त्याला उत्पन्न करण्याचं माध्यम हे अनेक ठिकाणी आहे.